सेकंडला साह्य आहेत, पहिले षटक केजू मुंडेचं, कमी धावा मद्रासन टीमला आणि केजू मुंडेला. पहिला चेंडू डॉट येतोय, सेकंड बॉल मात्र यावेळेस एज लागतीय, शॉर्ट आउट म्हटलं अजिबात चूक नसेल, जेल तिथे कॅरी केला जातोय, पहिला विकेटचं पतन आणि पहिला झटका मात्र इथं लागतोय. या दरम्यान गुरुशेट इलेव्हन जय वाघेश्वर देसाई टीमला साई मैदानाच्या बाहेर. खूप मोठ्या संख्येने आमचे मान्यवर आमच्यासोबत आज जॉईन होतील. केजू मुंडे पुन्हा एकदा यावेळेस बघा किती चांगली गोलंदाजी इथे आहे, अजिबात चिन्ह आणि बाटचा संपर्क येत नाहीये. त्याचा आमच्या मान्यवर सन्माननीय राजेश राऊत यांचं नक्की शुभ आगमन झालं, पाहायला भेटते आजच्या दिवसातील हा पहिला सामना. केजू मुंडेच्या माध्यमातून काय गोलंदाजी, यावेळेस आता मात्र या दरम्यान दुसरा मॅडम षटक फेकलं जाईल का केजूच्या माध्यमातून. यावेळेस आता मात्र फटका फसला, मिस टायमिंग शॉट आहे, खेळाडू झेल खाली, विक्रम अजून एक नक्की जाऊ शकला असता, तर मात्र तसं काय होत नाहीये. जर हा झेल पकडला असता तर या वर्षी मधला दुसरा मॅडम षटक फेकण्याचा पुन्हा एकदा मात्र किताब आपल्याला पाहायला भेटला असता, अजून एक विक्रम टेनिस बॉल मध्ये नक्कीच होऊ शकला असता केजू मुंडेच्या नावावरती. तर चला बेदवडी टीम साठी येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 18 बॉल मध्ये तेथे जावीची गरज आहे इलेव्हन जय वाघेश्वर देसाई टीमला. मात्र काय क्रिकेटमध्ये वाकलांच्या मैदानामध्ये नक्कीच इतिहास केजू मुंडेचा आपल्याला पाहायला भेटला आणि या वर्षामध्ये सुद्धा मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला भेटतीये. वन मोर विकेट डाऊन, ज्या खेळाडूकडनं खूप साऱ्या अपेक्षा होत्या ज्या वाघेश्वर टीमला, तो खेळाडू मात्र आता इथनं मैदानाच्या बाहेर. पण हे मात्र अवघडी नसेल, प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नाती परमेश्वर असं म्हटलं जातं. यावेळेस बघा काय गती आहे या ठाणे जिल्ह्याची. केजू पुन्हा एकदा यावेळेस अजून एक चांगला चेंडू खूप बनवाचा आहेत. केजू पुन्हा एकदा यावेळेस अजून एक चांगला चेंडू, बॅक टू बॅक चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. अंतरावरती नक्कीच आमच्या देसाई गावचे एक चांगला असा व्यक्तिमत्व कृणाल शेठ पाटील आमच्यासोबत जॉईंट आहेत, यांचा मात्र शुभ सन्मान. नक्कीच गुणाशेट मात्र